पाठोड़ा पुलिस थाना अंतर्गत तरोड़ी बुद्रुक परिसर में फिरियादी गोपाल बिरजीवार इनका पीछा कर आरोपियों ने मारपीट कर फिरियादी से 15 लाख रुपयों से भरा बैग छीन कर भाग गए। पुलिस इस मामले की जांच कर रही है, ऐसी जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक आशालता खापरे द्वारा दी गई है। पाठोड़ा पुलिस थाना अंतर्गत बैग लिफ्टिंग का मामला सामने आया है, जिसमें फिरियादी गोपाल बिरजीवार इनकी गाड़ी से सफेद रंग की फॉक्स वेगन चारपहिया वाहन को डैश लगने का बहाना कर आरोपियों द्वारा फिरियादी से नुकसान का मुआवजा देने की बात कहकर मारपीट कर बैग छीन कर आरोपी भाग गए। पाठोड़ा पुलिस थाने गुन्हा रजिस्टर नंबर 114/22 कलम 394/34 मधील फिरियादी जे आहेत गोपाल बिरजीवार यांनी आम्हाला अशी खबर दिली की 4:30 ते 5 दरम्यान तरोडी खुर्द बुद्रुक इकडनं येत असताना लोखंडी खुटीच्या अगोदर त्यांच्या गाडीला मागून येणाऱ्या फॉक्स वेगन जी गाडी आहे नेमका प्रकार त्यांना सांगता आला नाही, परंतु पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी या गाडीने थोडं डॅश लागले स्क्रॅच झाले म्हणून थोडं पुढे थांबवलं आणि आमच्या गाडीचं डॅश तुम्ही स्क्रॅच केले म्हणून आम्हाला नुकसान भरपाई द्या असं म्हणून त्यांना ते तिथे हाताने मारण करू लागले। हाताने मारण करत असताना त्यांच्या गाडीजवळ आले आणि त्यांच्या लक्षात आलं की यांच्याकडे बॅग आहे आणि ती बॅग ते हिसकावून गेले आणि सदर बॅगेमध्ये 15 लाख रुपये होते, तसंच फिर्यादीचा मोबाईल सुद्धा होता। 15 लाख रुपयों से भरी बैग के साथ साथ फिरियादी का मोबाइल छीनकर आरोपी फरार हो गया है। पुलिस इस मामले की जांच कर रही है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिज आदेशमुख, BCN न्यूज़ नागपुर।